कृषी विभागाच्या आत्मा समितीच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट राहुल बबनराव झावरे यांची पुन्हा निवड करण्यात आली आमदार निलेश लंके यांना शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदावरून दूर करण्यात आल्यानंतर लंके यांच्या निष्ठेपाई ॲडव्होकेट झावरे यांनी त्यावेळी आत्मा समितीसह शिवसेनेच्या युवासेना तालुका अधिकारी पदाचा राजीनामा दिला होता निलेश लंके आमदार झाल्यानंतर अॅडव्होकेट झावरे यांची पुन्हा आत्मा समितीवर संधी देत आमदार लंके यांनी त्यांच्या निष्ठेचा सन्मान केला विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणा झाल्यानंतर आत्मा समितीचे अध्यक्षपद कुणाकडे याची उत्सुकता होती आमदार लंके यांनी रविवारी आत्मा समितीची घोषणा करून ही उत्सुकता दूर केली असून अॅडव्होकेट झावरे यांच्याकडे आत्माचे अध्यक्षपद पुन्हा सोपवण्यात आले आवटी आणि लंके यांच्या संघर्षामध्ये अॅडव्होकेट झावरे यांनी आमदार लंके यांची बाजू लावून धरत उघडपणे तत्कालीन आमदार विजय आवटी यांना प्रखर विरोध दर्शवला होता विधानसभा निवडणुकीतूनही अॅडव्होकेट झावरे हेच अग्रभागी होते आऊटी लंके संघर्षात पदावर पाणी सोडणाऱ्या अॅडव्होकेट झावरे यांना पुन्हा त्याच पदाची संधी देत आमदार लंके यांनी त्यांच्या निष्ठेला न्याय दिल्याचं म्हटलं जात आमदार लंके यांनी आत्मा समितीचे अध्यक्ष तसेच सदस्यांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे के शिफारस केली होती मुश्रीफ यांनी शिफारस केलेल्या सदस्यांची घोषणा केली यावेळी आमदार लंके यांनी आत्मा समितीचे इतर सदस्य जाहीर केले यांमध्ये शेती अध्यक्ष राहुल बबन झावरे शेतकरी गट प्रतिनिधी संतोष खाडे फलोत्पादन प्रतिनिधी म्हणून राजेंद्र थोरात आणि संजय भालेकर आणि तुळशीराम सावळेराम करकंडे यांची नियुक्ती झाली पशुसंवर्धन प्रतिनिधी म्हणून सचिन राजाराम ठुबे पंचायत समिती प्रतिनिधी राहुल देठे सुखदेव चितळकर दादाभाऊ सुंबे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे युवक मंडळ प्रतिनिधी हरिश्चंद्र थोरात शेती महिला प्रतिनिधी स्वाती गागरे सुमन तांबे शेतकरी गट प्रतिनिधी तात्यासाहेब देशमुख फलोत्पादन महिला प्रतिनिधी अलका थोरात महिला मंडळ प्रतिनिधी लता मधे रंजना ठाणगे शेती प्रतिनिधी म्हणून प्रद्युम्न करंजुले शेती महिला प्रतिनिधी विमल कारखिले शेती गट प्रतिनिधी दामू विठ्ठल जावरे आदींची नियुक्ती यावेळी करण्यात आली प्रतिनिधी प्रसाद शिंदे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर